राज्यात लोकसभा निवडणुकीचे पडकम वाजू लागले आहेत. यातच आता नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा यंदा चांगलीच चर्चेत आहे. शिर्डी लोकसभेसाठी राजकीय पक्षांकडून आता मोर्चेबांधणी सुरू झाली आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये आता महाविकास आघाडी असो किंवा महायुती यांच्या याद्या देखील आता जाहीर होतील. मात्र महाविकास आघाडीमध्ये आता एक पेच निर्माण झाला आहे. ठाकरे गटाचे उमेदवार असलेले भाऊसाहेब वाघचौरे यांना आता पक्षातून विरोध होत आहे. त्यांच्या उमेदवारीला आता नाकारलं जात आहे. नेमकं काय आहे ते आपण जाणून घेऊयात. आपल्यासोबत शिवसेनेचे ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक अशोक गायकवाड आहेत. आपण त्यांना विचारूयात नेमकं भाऊसाहेब वाघचौरे यांच्या उमेदवारीला काय नेमकं नकार देण्याचं कारण काय आहे. तर ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे आता जवळपास असे निश्चित झालं असं आपण मानूयात, तर नेमकं काय कारण आहे तर त्यांना विरोध केला जातोय वगैरे. नाही, मूळतः उद्धव साहेबांच्या शिवसेनेचे ते उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. मध्ये उद्धव साहेबांचा या मतदारसंघामध्ये दौरा झाला. दौऱ्याला देखील चांगला प्रतिसाद सर्वसामान्य कार्यकर्त्याकडून आणि जनतेकडून मिळालेला आहे. या मतदारसंघामध्ये आपण जर बघितलं तर भाऊसाहेब वाघचौरेंचा विषय जर आपण केला तर लोकांमध्ये एक चर्चा होती, लोकांची एक मानसिकता आहे की भाऊसाहेब वाघचौरेने साईबाबांची शपथ खाल्ली होती, उद्धवसाहेबांना शब्द दिला होता, जनतेलाही शब्द दिला होता, तरी देखील त्याने या मतदारसंघामध्ये गद्दारी करून काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेतली होती, हे वास्तव आहे. मग अशा परिस्थितीमध्ये अशा माणसाला पुन्हा उमेदवारी देणं हे लोकभावनेच्या दृष्टीनं योग्य नाही असं माझं मत आहे. आणि त्यामुळं माझ्यासारखा एक 40-50 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारा एक व्यवसायानं शेतकरी असलेला पदवीधर कार्यकर्ता या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतो आणि त्यामुळं या मतदारसंघातून मी उमेदवारी करावी अशी माझी इच्छा आहे. आणि त्या भावनेतून मी काल परवा जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये हेच नमूद केलेलं आहे की या सर्व गोष्टी करत असताना ज्यांनी या जनतेला आणि या मतदारसंघाला फसवलं ती माणसं पुन्हा भाऊसाहेब वाघचौरेला मतं देणार आहेत का, हा खरा मूलभूत प्रश्न आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर 2009 पासून ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुका भावनेच्या आधारावर झाल्या आणि लोकसभेच्या मतदारसंघ असूनही प्रश्नांवर मात्र त्याची चर्चा झाली नाही, हे दुर्दैव आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, विशेषतः या ठिकाणी जे धरणं आहेत, जायकवाडी असेल, निळवंड असेल, मुळा धरण असेल, भंडारदारा धरण असेल, या उत्तर भागामध्ये असणाऱ्या या जीवनवाहिन्या ज्या आहेत, या जीवनवाहिन्यांचे जे काही प्रश्न आहेत त्या भागानं, त्या पाण्याच्यामुळं हा भाग जो विकसित सुजलाम सुफलाम होणार आहे त्याचे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवर चर्चा करणं. विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, दलित आदिवासींचे प्रश्न आहेत, व्यापाऱ्यांचे प्रश्न आहेत, या प्रश्नांवर मात्र कधी चर्चा झाली नाही. भावनिक आधारावर या निवडणुका झाल्या. माझी अपेक्षा आहे की मी 2024 निवडणुकीला सामोरं जात असताना या मतदारसंघातले जे प्रश्न प्रामुख्यानं लोकांना भेडसावत त्या प्रश्नांच्यावर आपण चर्चा केली पाहिजे. त्याच्यातून मार्ग कसा काढेल याच्यासाठी देखील आपण जनमानसाचा आपण कानोसा आपण या निमित्तानं घेतला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. शिर्डी लोकसभा ठाकरे गटाचा बालेकिल्ला समजला जातो. गेले 2 टर्म तिथं शिर्डीमध्ये शिवसेनेचेच खासदार झालेले आहेत. आता ही 3री टर्म आहे. राज्यातील पक्षफुटीनंतर आता समीकरणं बदलली, पण पुन्हा एकदा कोणतरी एक असा प्रबळ दावेदार म्हणून वाघचौरेंकडे बघितलं जातं आणि त्यांनी देखील नुकतंच लोकसभेपूर्वी पक्ष प्रवेश केला, तर मग त्यांच्या उमेदवारीला जास्त पाठबळ मिळालं गेलं असं वाटतंय का? पाठबळाचा मुद्दा नाही. शहा शिवसेनेचा बालेकिल्ला हे वास्तव आहे. या मतदारसंघामध्ये आपण बघितलं की सन्माननीय आमदार खासदार लोखंडे साहेब हे निवडून गेले, त्यांनी देखील या मतदारसंघामध्ये गद्दारी केली, शिवसेनेला सोडून दिलं. तेच कृत्य भाऊसाहेब वाघचौरेने केलं, त्यांनी देखील शिवसेनेला सोडून दिलं. त्यामुळं अशा पद्धतीनं ज्यावेळेला लोकांनी प्रचंड मतांनी तुम्हाला विजयी केल्यानंतर जनतेच्या एक भावना आहेत की या माणसानं किंवा या उमेदवारानं किंवा निवडून गेलेल्या खासदारानं आपल्या अपेक्षा पूर्ण कराव्यात, परंतु हे दोघंही सपशेल अपेक्षी ठरलेले आहेत. सदाशिव लोखंडे सध्याचे खासदार आहेत. विधान आपण जर लोकसभेमध्ये बघितलं तर ते पाण्याचा प्रश्न मांडत होते, ज्या माणसाला हिंदी देखील नीटपणानं या सभागृहामध्ये बोलता येत नाही असा माणूस या भागातले प्रश्न काय मांडणार आहे, हा खरा प्रश्न आहे. त्यांनी तारांकित प्रश्न किती विचारले, लक्षवेधी किती विचारल्या, हा एक संशोधनाचा विषय आहे. म्हणजे आपला जो लोकप्रतिनिधी आहे त्या सभागृहामध्ये इंग्रजी किंवा हिंदी ज्याचं प्रभावी आहे तो ह्या भागातले प्रश्न मांडू शकतो आणि आवाज उठू शकतो, हे वास्तव आहे. आणि त्यामुळं अशा पद्धतीनं
अर्धशिक्षित किंवा पूर्णपणे याच्या भाषेवर प्रभुत्व नसलेली माणसं ही जर संसदेमध्ये निवडून गेली तर हा या मतदारसंघाच्या जनतेचा पराभव आहे. कारण त्यांना जे ज्या हेतूनं त्यांनी या लोकसभेमध्ये या उमेदवारांना पाठवलं ते आशा किंवा ती इच्छा किंवा ती जी अपेक्षा आहे ती अपेक्षा जनतेची फलद्रूप होत नाही हे वास्तव आहे. आता शिवसेनेने ठाकरे गटाकडून लोकसभेसाठी स्वतः उद्धव ठाकरे रिंगणात उतरले, त्यानंतर त्यांनी संवाद मेळावे घेतले, त्यावेळेससुद्धा भाऊसाहेब वाघचौरे हे मंचावर होते. प्रत्येक ज्यावेळेस ठाकरेंकडून स्वतः पूर्णपणे शिर्डी पिंजून काढण्यात आलं त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी भाऊसाहेब वाघचौरे होते. मात्र ज्यावेळेस पक्षश्रेष्ठी इथं होते त्यावेळेस तुम्ही त्याबाबत कुठं पक्षश्रेष्ठींची चर्चा वगैरे केली की वाघचौरेंना उमेदवारी देण्यात येऊ नये अशी वगैरे? ते प्रश्न असा होता की आपण जर बघितलं तर या सर्व दौऱ्यामध्ये ज्यांना ज्यांना इच्छुक होते, मी सोनईच्या मेळाव्यामध्ये स्टेजवर होतो, रावरीच्याही होतो, प्रश्न असा आला की एवढ्या दौऱ्यामध्ये आपण बघितलं तर कोकणामध्ये आता उद्धव साहेबांचे दौरे चालू आहेत, त्या दौऱ्यामध्ये त्यांनी अनेक उमेदवार जाहीर केलेले आहेत. शिर्डी मतदारसंघामध्ये त्यांनी सगळा प्रचार दौरा त्या संबंधानं संवाद यात्रा केल्यानंतर लोकांची अपेक्षा होती की इथे उमेदवार जाहीर होईल जो उमेदवार स्टेजवर बसलेला आहे, परंतु तसं काही घडलेलं नाही. आणि त्यामुळं एखादा माणूस स्टेजवर बसलेला आहे म्हणून तो उमेदवार होऊ शकतो असंही नाही. शेवटी यामध्ये ही लोकशाही प्रक्रिया आहे आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये जनमानसांचं मत काय आहे. आज विविध प्रकारचे सर्वे चालू आहेत, विविध प्रकारच्या चाचण्या चालू आहेत की या भागामध्ये कशा पद्धतीचं मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार हा विजयी होऊ शकतो यासंबंधी हे चर्चा चालू आहे. हे करत असताना उद्धव साहेबांनी मात्र त्यांची उमेदवारी काही जाहीर केलेली नाही आणि त्यामुळं योग्य वेळ कधी आहे. मी माझं जे परिचयपत्र आहे शिवसेनेच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना दिलेलं आहे. मी खासदार आदरणीय खासदार संजयजी राऊत साहेब यांच्याशी देखील काष्टीला बोललो, नगरलाही बोललेलो आहे. आमचे जे जिल्हा संपर्क प्रमुख आहेत आमदार सुनील शिंदे साहेब त्यांच्याशी या प्रश्नामध्ये मी प्रश्न माझ्या उमेदवारीबाबत चर्चा केलेली आहे. त्यांना देखील माझा मी जे हे तयार केलेलं आहे माझा बायोडाटा तो बायोडाटा देखील त्यांना दिलेला आहे. वेळ येते आहे आणि मग वेळ येत असताना ठीक आहे एखाद्या उमेदवाराची चर्चा सुरुवातीला होते हे बरोबर आहे, परंतु असं कोणत्याही राजकीय पक्षामध्ये होत नाही. जोपर्यंत नेता किंवा पक्ष उमेदवारी जाहीर करत नाही तोपर्यंत ती फायनल मानली जात नाही हे वास्तव आहे. मात्र अजून कुठल्याही उमेदवाराचं नाव घोषित झालं नाही आहे, पण वाघचौरेंनी लोकसभा लढवण्याच्या अनुषंगाने पूर्णपणे तयारी केलेली आहे, भेटीगाठी घेता येतं, लोकांपर्यंत पोहोचता येतं आणि त्या अनुषंगाने असं वाटतंय की कुठेतरी त्यांची उमेदवारी निश्चित आहे. कसं पाहता तुम्ही याचं? नाही, माझं मत असं आहे की पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी त्यांना उमेदवारी देऊ नये. कारण जी माणसं विश्वासानं तुमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसतात अशा माणसांना पुन्हा आपण कोणत्या आधारावर संधी देतो हा खरा प्रश्न आहे. तुम्ही गाठीबिठी घ्याल ते घ्याल आणि मग अशा गाठीबिठी घेऊन उमेदवारी मिळत असेल तर मग ते दुर्दैव आहे. माझी उमेदवारी मी जाहीर करताना ही भूमिका घेतलेली होती की यामध्ये त्यांना उमेदवारी देण्यात येऊ नये. त्यांच्या उमेदवारीच्यामुळं त्यांच्या देखील आता वयमानाच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा देखील त्यांना पडलेल्या आहेत. आपण त्यांना सांगितलं की तुम्ही साधारण 1000 फूट चाला तरी त्यांना दम लागतो हे वास्तव आहे, हे काही मी टीका नाही. परंतु हे आपल्याला या एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये दौरा करायचा, फिरायचे, शेतकऱ्यांच्या बांधावर जायचे, कष्टकऱ्यांच्या प्रश्न समजून घ्यायचे, त्यावेळेला आपली शारीरिक क्षमता देखील आपण त्या निमित्तानं तपासून बघणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं माझी अपेक्षा अशी आहे की विश्वासघात करणाऱ्या माणसाला, फसवणाऱ्या माणसांना आदरणीय उद्धव साहेब उमेदवारी देणार नाहीत याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. विद्यमान खासदार आहेत सदाशिव लोखंडे, त्यांच्या कारभारावरती, त्यांच्या कामकाजावरती देखील जनमानसांमध्ये नाराजी येतं. तुम्ही देखील टीका टिप्पणी केली, कसं पाहता त्यांच्या कामकाजावरती किंवा जनसंपर्क त्यांचा नाही असं वाटतंय? त्याचं कारण असं आहे की या मतदारसंघामध्ये बाहेरून येणारी जी उमेदवार किंवा जी माणसं आहेत हे या मतदारसंघाचं दुर्दैव आहे. बाहेरून यायचं, इथून निवडून जायचं आणि पुन्हा या मतदारसंघांच्या प्रश्नाकडे पाहायचं नाही. मध्ये अवकाळी पाऊस झाला, गारा झाल्या, अनेक दृष्टीनं शेतकऱ्यांचं नुकसान झालं, कांद्याचे भाव पडले, सोयाबीनचे पडले, कापसाचे भाव, या संबंधानं हा शेतकऱ्याच्या जीवनाशी निगडीत असणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण काय केलं, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याचे आसरू पुसण्यासाठी आपण किती चक्रा मारल्या, ह्या हे प्रश्न शेतकऱ्यांना आहेत, वेगवेगळे प्रश्न आहेत.
आपण फक्त निळवंडेच्या धरणाच्या याला जात आणि तिथून माघारी येतात. निळवंडे धरणाचा प्रश्न आहे, त्याच्यासोबतच बाकीची धरणं आहेत. आता एक समन्यायी पाणी वाटपाचा मुद्दा आलेला आहे की वर्षी धरणं भरलीत, खालचं जायकवाडीचं भरलं नसेल तर हे वर्षा धरणातलं पाणी सोडायचं. आता दुष्काळी परिस्थितीसारखी आताच ऊन जाणवायला लागलेलं आहे, आताच टँकर सुरू झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये हा समन्यायी पाणी वाटपाचा जो कायदा झालेला आहे त्या कायद्यासंदर्भात हे कोणी बोलत नाही. ही भूमिका तुम्हाला घ्यावी लागणार आहे राज्य सरकारकडे की हे समन्यायी पाणी वाटप कायदा जो आहे रद्द झाला पाहिजे, त्याचा फेरविचार झाला पाहिजे की ज्या धरणात पाणी आहे तिथली शेती उजाड करायची आणि पुन्हा खाली पाणी सोडायचं. तर पाण्याची प्रायोरिटी पण आपण ठरवून त्या अनुषंगानं काय करता आलं पाहिजे एक याच्या संबंधामध्ये त्यांनी विचार केला पाहिजे होता. शेतकऱ्यांच्या बांधावर जायला पाहिजे होता. अनेक प्रश्न आहेत, इथले रस्त्याचे प्रश्न आहेत. इथं एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर बघितलं तर शिर्डीसारखं एक मोठं देवस्थान आपल्या या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. या ठिकाणी विविध तीर्थक्षेत्र या नगर जिल्ह्यामध्ये आहे. पर्यटनाला या ठिकाणी चालना मिळू शकते. पर्यटनाच्या दृष्टीनं तुम्ही काय केलं याचा जबाब तुम्हाला लोकांना द्यावा लागणार आहे. त्या सगळ्या देवस्थानाकडे किंवा मोठ्या ठिकाणी जाण्याकरता जे रस्ते आहेत त्या रस्त्यांची काय अवस्था आहे, लोकांना जाण्याकरता काय सुविधा उपलब्ध काय, ही सगळी प्रश्नांची उत्तरं आणि याची चर्चा ही जी आहे या मतदारसंघातल्या निवडणुकीच्या निमित्तानं झालं पाहिजे अशी माझी एक मत ही इच्छा आहे की हे सगळं आपण करतो आहोत. हे करत असताना जनतेचा विकास, मतदारसंघाचा विकास, लोकाशी असलेला संपर्क, सामान्य माणसाला दिलेला मदतीचा हात, या सर्व गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. मी एक शेतकरी माणूस आहे, स्वतः बांधावरचा शेतकरी नाही तर खरा शेतकरी आहे. नेवासे तालुक्यात माझी शेती आहे. मी 10 वर्ष जिल्हा परिषदेचा सदस्य होतो, 10 वर्ष मुळा सहकारी साखर कारखान्याचा संचालक होतो. मला देखील राज्य शासनानं समाजभूषण पुरस्कारानं या गोष्टीमुळे सन्मानित केलेलं आहे. आणि 30-40 वर्ष मी गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे, दलित आदिवासींचे यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर भांडणारा कार्यकर्ता आहे. मी रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे, मी कुठला महालातला कार्यकर्ता नाही. आणि त्यामुळे माझ्यासारखा रस्त्यावर राहणारा कार्यकर्ता हा कधीही लोकांना कधीही उपलब्ध होऊ शकतो अशी माझी सामाजिक परिस्थिती आहे. आणि त्यामुळं माझा जो दावा मी केला ते दावा करत असताना विद्यमान खासदारानं लोकांचे अश्रू पुसण्याकरता कधीही आपल्या खिशातला रुमाल काढला नाही हे सगळ्यात दुर्दैव आहे. एकीकडं आता महाविकास आघाडीकडून ठाकरे गटांनी त्या जागेसाठी दावा केला आहे, दुसरीकडं काँग्रेस देखील दावा करत आहे. काँग्रेसकडून उत्कर्ष रुपवते ह्या देखील इच्छुक आहेत. त्यांनी देखील असं स्टेटमेंट केलं की दल बदलू पक्षांतर केलेल्या व्यक्तीला उमेदवारी देण्यापेक्षा जे एकनिष्ठ आहेत अशांना उमेदवारी देण्यात यावी असं म्हणत त्यांनी थोरातांकडे देखील ही मागणी केली की आम्हाला काँग्रेसलाही जागा सोडावी, काँग्रेसलाही जागा सुटल्यास मी उमेदवारीसाठी तयार आहे. तर काँग्रेसनी ही जी भूमिका मांडली काय त्यांच्यावर तुमची काय भूमिका असणार? प्रश्न असा आहे की या ठिकाणी या मतदारसंघात किंवा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन प्रबळ दावेदार या ठिकाणी निवडणुका लढवत आहेत. प्रत्येक पक्षाचे मित्रपक्ष आहेत. शिवसेनेचे मित्रपक्ष काँग्रेस असेल किंवा अन्य पक्ष असतील, हे पक्ष या जागेच्या संदर्भामध्ये दावा करतायत. उत्कर्षताईंनी केलेली मागणी योग्य आहे. शेवटी प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपल्याला उमेदवारी मागण्याचा हक्क आहे. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेद्वारे ही दिलेली संधी आहे. आणि म्हणून उत्कर्षताई जे बोलतात ते सत्य आहे. या ठिकाणी सदाशिव लोखंडे उमेदवारी करत मागतायत, भाऊसाहेब वाकचौरे आहेत, अनेक असे जे लोक आहेत ते या ठिकाणी उमेदवारी या मतदारसंघामध्ये मागतायत. हे मागत असताना अजूनही जागांच्या संदर्भामधले कुठलेही निर्णय अद्याप आलेले नाहीत. ते निर्णय कदाचित 8-10 दिवसामध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्यांदा जागा वाटपाचा जो तिढा आहे हा तिढा सुटल्यानंतर कोणत्या पक्षाला ती जागा जाते त्याच्यावर त्या पक्षात कोण उमेदवार आहे तो ती निवडणूक लढवेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे. त्यामुळं ज्याला वाटतं, ज्या उमेदवाराला वाटतं की आपल्याला या पक्षाकडून उमेदवारी पाहिजे त्याचं म्हणणं बरोबर आहे, त्यांनी त्याचा आग्रह धरला पाहिजे. एक शेवटचा प्रश्न विचारतो की ठाकरे गटाकडून जर समजा पुन्हा एकदा भाऊसाहेब वाकचौरेंना जर संधी मिळाली लोकसभेची तर तुमची भूमिका काय असणार आहे? तुम्ही म्हटला होतात आपल्या पत्रकार परिषदेमध्ये की मी बंड करेल जर त्यांनाच उमेदवारी दिली तर. मग त्या संदर्भात तुमची काय भूमिका असणार जर वाकचौरेंनाच जर पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली तर? नाही, त्यांना उमेदवारी जाहीर झाली तर त्यामध्ये असं आहे की ते मतदारसंघाचं दुर्दैव आहे असं मी मानेल. प्रश्न भाऊसाहेब वाकचौरे या व्यक्तीचा नाही आहे.
त्यांचा कोणी माझा वाद नाही, ते माझे चांगले मित्र पण आहेत. परंतु या मतदारसंघामध्ये ही जी प्रवृत्ती निर्माण होते या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये मी आहे. आणि सामान्य माणसाचं म्हणणं असं आहे, मी लोकांमध्ये फिरत असताना लोकांची अपेक्षा आहे की नवीन चेहरा या मतदारसंघामध्ये आला पाहिजे. नवीन माणूस जर समोर दिसला, कष्ट करणारा किंवा सामाजिक जीवनामध्ये काम करणारा, माझ्यासारखा कार्यकर्ता असा आहे की माझं स्वच्छ चारित्र आहे, मी कुठल्याही गुन्ह्यात किंवा कोणाला साधी आयुष्यामध्ये एक चापटदेखील मारलेली नाही, आणि त्यामुळं स्वच्छ चारित्र्याच्या माणसाला लोकांची पसंती राहील याच्यामध्ये बद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. जर त्यांना पक्षानं उमेदवारी देण्याची भूमिका घेतली तर मग याच्या बाबामध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करून यामध्ये काहीतरी भूमिका तर घ्यावी लागेल. कारण म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सुकवतो हे सत्यंत वाईट आहे. आणि म्हणून माझी भूमिका जी राहिली, मी जे त्यांच्याबद्दल बोललो, तो भाऊसाहेब व्यक्तीच्या पेक्षा देखील प्रवृत्ती या मतदारसंघामध्ये वाढते आहे. या उद्याच्या निवडणुकीमध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये असणारे जे विविध प्रश्न आहेत, सर्वसामान्य माणूस आहे, शेतकरी कष्टकरी जो माणूस आहे त्याच्या संबंधामध्ये चर्चा व्हावी, त्याच्याकरता या मतदारसंघामध्ये काम व्हावं अशा पद्धतीचं मानणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि त्यामुळं जरी भाऊसाहेबांना उमेदवारी दिली तर निश्चितपणानं ती मला असं वाटतं की उद्धव ठाकरे साहेब ती चूक करणार नाहीत, ते उद्धव साहेब हे निश्चितपणानं मला आशीर्वाद देतील ही माझी खात्री आहे. पक्षाकडून जर उमेदवारी दिली तर तुम्ही लोकसभा लढवण्यास सज्ज आहात? हो, लोकसभेची तयारी आहेच आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने मी दोन मागच्या लोकसभेला तिकीट मागितलं होतं, त्याबद्दलची चर्चा होती. परंतु या आपण जर बघितलं 2009 ज्या निवडणुका झाल्या या निवडणुका प्रश्नांवर झाल्या नाहीत तर त्या भावनेच्या आधारित झाल्यात. देशात अनेक वेगवेगळ्या प्रश्नावर निवडणुका लढल्या गेल्या, पण शिर्डीची निवडणूक अशी आहे की ती वेगवेगळ्या भाऊसाहेबांची निवडणूक एक मादी झाली, ती दलबदलूपणावर झाली, एक ॲट्रॉसिटीवर झाली, एक मोदी लाटेवर झाली. ह्या सगळ्या ज्या त्या प्रश्नांवर त्या निवडणुका लढल्यामुळे सामान्य माणसांच्या प्रश्नावर इथे कधीही निवडणूक लढली नाही हे या मतदारसंघाचं दुर्दैव आहे. आणि माझी अपेक्षा अशी आहे की मी 10-15 या संबंधामध्ये तयारी करतो, या भागातल्या विविध प्रश्नावर आंदोलनं करतो, लोकांना बरोबर घेऊन जातो, तहसील कचेरी असेल, कलेक्टर कचेरी असेल, माणसांना मदत करण्याची भूमिका एक बहुजन चळवळीतले कार्यकर्ता म्हणून मी करतो, आणि या पुढच्या काळामध्ये देखील ते करीत राहील हा शब्द आपल्या निमित्तानं लोकांना जनतेला देतो. जर उद्या उमेदवारी मिळाली तर तुमचे लोकसभेच्या अनुषंगाने शिर्डीकरांसाठी कुठले स्वप्न असणारे, कुठले विजन असणारे की जे शिर्डीचा एक चेहरा मोहरा बदलला पाहिजे? अनेक प्रश्न आहेत याच्यामध्ये. मूलतः मी पहिला जो प्रश्न येतो तो पाण्याचा प्रश्न येतो. विकासाच्या दृष्टीनं पाणी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. निळवंडे धरणाचे असेल, आता कालव्यांची उद्घाटनं झालीत, कालव्यातून पाणी जातं आहे, त्याच्या अजून दुरुस्तीचे प्रश्न आहेत. नंतर शेतचाऱ्यांचे प्रश्न, शेताच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी गेलं पाहिजे त्यासाठी त्याच्या दुरुस्तीचे प्रश्न आहेत. वेगवेगळ्या शेतीच्या संदर्भामधले ते प्रश्न आहेत. दुसरा जो मुद्दा आहे याच्यामध्ये आपल्याला एअरपोर्ट या ठिकाणी आहे. शिर्डीच्या विमानतळावरून तुमचे नाईट लँडिंग झाली, शेतकऱ्यांच्या करता त्यांचा जो माल आहे तो शेतीचा माल जर आपण त्याला एक्सपोर्ट करण्याच्या दृष्टिकोनातून विमानतळाच्या या सगळ्या त्याचा वापर कसा करून घेता येईल या दृष्टीनं आपल्याला बघावं लागेल. रेल्वेच्या दळणवळणाच्या दृष्टीनं या ठिकाणी डाळिंब, पेरू आणि ती द्राक्ष याचं जे उत्पादन होतं त्याचं उत्पादनाला बाजारपेठ मिळण्याकरता झटपट त्याचा माल जर बाजारामध्ये पोहोचला तर त्याला भाव मिळू शकेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळं रेल्वेने असेल, विमानाने असेल, या तातडीनं त्याचा जो माल आहे तो मार्केटमध्ये गेला पाहिजे. त्यासाठी आपण काही करू शकतो का? या ठिकाणी आपण हे बघितलं की पर्यटनाच्या दृष्टीनं आपण काय उभं करू शकतो का? पर्यटन जर या ठिकाणी केलं आपण तर त्या पर्यटनाच्या दृष्टीनं या तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याकरता लागणारे रस्ते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, आणि त्या रस्त्याच्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल ते आपल्याला त्या ठिकाणी काम करता येईल. या ठिकाणी तरुणांच्या हाताला काम मिळण्याकरता MIDCच्या दृष्टीनं आपल्याला काही विचार करतो का? काल परवा देखील काहीतरी आदरणीय विखे साहेबांनी MIDCची घोषणा केली आणि MIDC तिथे होणार एक चांगली गोष्ट आहे. विकासाच्या दृष्टीने टाकलेलं एक सकारात्मक पाऊल आहे, आणि मग ते सकारात्मक पाऊल करताना एक चांगली इंडस्ट्री तिथे जर उभी राहिली तर हजारो हातांना काम मिळेल, आणि एक बेकारी कमी होण्याचं जे प्रमाण आहे ते निश्चितपणानं कमी होईल असं मला वाटतं. त्यामुळं रोजगाराच्या संधी उपलब्ध करणं, पर्यटनाच्या संधी उपलब्ध करणं, पाण्याचा निश्चितपणानं तो वापर चांगल्या पद्धतीनं करून घेणं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याला मी निश्चितपणानं प्राधान्य देणार आहे.
गद्दारांना संधी देऊ नये अशी ठामपणे भूमिका मांडत गायकवाड यांनी वाघचौरे यांच्या उमेदवारीला पूर्णपणे नकार दिला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे याबाबत काय निर्णय घेणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच. तोपर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार देखील जाहीर होतीलच. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल देवडेसोबत मी प्रवीण सरोसे, लेट्स अप मराठी, अहमदनगर.